माजी मुख्यमंत्र्यांकडे 25 वेळा चकरा मारल्या पण एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले सुहास कांदे। ज्यावेळी मनमाड करंज होणं योजना करण्याचे ठरवले सर्व पाठपुरावा केला मात्र ज्यावेळी मान्यता मिळण्याचा विषय आला तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांकडे 25 वेळा चकरा मारल्या पण काम झालं नाही। शेवटी राज्यात सत्ता बदलली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योजनेबद्दल सांगितले आणि त्यांनी एका क्षणात या योजनेला मंजुरी देऊन ते देवासारखे धावून आल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या करंजवण मनमाड आणि पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला। यावेळी आमदार सुहास कांदे बोलत होते। यावेळी ते म्हणाले की मनमाड करंजवण योजना गेल्या 70 वर्षापासून जैसे थे होती। मनमाड शहर परिसरात पाण्याचा स्रोत नाही, पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळाभर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते। मात्र जेव्हा आमदार झालो पहिल्यांदा या योजनेचा पाठपुरावा सुरू केला। गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड पाणी बचाव कृती समिती सगळ्यांचे प्रयत्न यासाठी लागले। सुरुवातीला कोर्टात जावे लागले, यानंतर बैठका सुरू झाल्या, मात्र शेवटी या योजनेसाठी 15% स्वनिधी हवा होता। त्यात मनमाड नगरपालिका ब वर्गात असल्याने हे शक्य नव्हते। प्रशासकीय मान्यता झाली साहेब आणि प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर साहेब आपल्या हाताने ज्यावेळेस आपण प्रथमदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी सांगितलं साहेब कुठेही दौरा करा परंतु माझ्या मनमाडमध्ये ही प्रशासकीय मान्यता तुमच्या हाताने द्या आणि तुमच्या हाताने दिल्यानंतर आज आमचं भाग्य साहेब की नगर विकास मंत्री सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबच आहेत। ही पाण्याची योजना जी होणार आहे त्याचे नगर विकास मंत्री आदरणीय शिंदे साहेबच आहेत आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सुद्धा शिंदे साहेब आहेत। म्हणजे खास बाब म्हणून साहेब आपण मला 15% निधी दिला, माझी योजना पूर्ण झाली साहेब। अनेक लोक याचा वल्गना केल्यात, अनेक नेत्यांनी आमच्या 10 वर्ष मिमी म्हणणाऱ्यांनी मी नाव लावणार नाही जरी पाणी आणलं नाही तर साहेब पण 10 वर्ष कोणी योजना आणली नाही साहेब कोणी योजना आणली असं मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले।